तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वाढलेले वजन तुम्ही नियंत्रण कसे करू शकता, तुमचे वजन कसे कमी करू शकता आणि तेही कमी खर्चामध्ये। आणि आज आपण बोलणार आहोत की जिऱ्याबद्दल। जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात पोटदुखी आणि शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी, नाहीतर वजन घटवण्यामध्येही याचं खूप फायदेशीर ठरतं। जिऱ्यामुळे शरीरातील विषारी द्रवरूप बाहेर फेकले जातात, यामुळे चयापचयाची क्रिया सुधारली जाते, यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहजरित्या पचन होते। महत्त्वाचे म्हणजे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही। जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते, परिणामी तुमचं वजन देखील नियंत्रणात येते। जिऱ्यामुळे व्हिटॅमिन आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, यामुळे हाडेही मजबूत होतात। तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर जिऱ्याचं सेवन सुरुवात करा। सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्यासोबत एक ग्लास कोमट पाणी घ्या। यानंतर अन्नपदार्थामध्ये जिऱ्याचा समावेश करा। कमी वेळात वजन घटवायचे असल्यास 25 ग्रॅम जिरे ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या। नियमित जिऱ्याचे पाणी प्याल्यास 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। तर जिऱ्याचे सेवन करण्याच्या आधी हे गोष्टी नक्की लक्षात ठेवा। जिऱ्याचा औषधी स्वरूपात वापर केला जातो, यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित मर्यादित प्रमाणातच जिऱ्याचे सेवन करा। अधिक प्रमाणात जिऱ्याचे सेवन केल्यास पोटात जळजळ गर्भपात होण्याची भीती असते आणि याच प्रमाणापेक्षा जर तुम्ही जास्त सेवन केलं तर तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम पाहायला मिळतील। त्यामुळे तुमचं याचं जे प्रमाण आहे ते नीट ठेवा, म्हणजे त्यामुळे जिऱ्याचे सेवन हे प्रमाणातच त्यामुळे जिऱ्याचे सेवन हे प्रमाणातच करा। यामुळे शरीरात जमालेल्या अतिरिक्त चरबी घटते आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट पाहायला मिळेल। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल। जर आवडलेला असेल लाईक करा आणि अशा व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।